विदर्भातील चार लोकसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांची उद्या बैठक, मुंबईच्या राष्ट्रवादी पक्ष कार्यालयात बैठक होणार असल्याची माहिती। वर्धा, गडचिरोली, चिमूर, रामटेक आणि अमरावतीतल्या पदाधिकाऱ्यांची बैठक। भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांची शुक्रवारी नाशिकमध्ये जाहीर सभा। आगामी लोकसभा विधानसभा निवडणुकीच्या तयारीच्या दृष्टीने भाजपची तयारी। राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची धाराशिवमध्ये 15 जूनला जाहीर सभा। भाजपचे अनेक मंत्री आणि नेते उपस्थित राहणार। बिहारच्या पाटणामध्ये 23 जूनला विरोधी पक्षांची बैठक। विरोधी पक्षांच्या बैठकीला उद्धव ठाकरे राहणार उपस्थित। 40 आमदार एकत्र आले म्हणून भाजप पुन्हा सत्तेत आलं, त्यामुळे 40 आमदारांनी आपली ताकद ओळखणं गरजेचं, शिवसेनेच्या बैठकीत खासदार गजानन कीर्तिकर यांचं विधान। मोदी सरकारच्या 9 वर्षांच्या कामगिरीची काँग्रेस करणार पोलखोल। मोदी सरकारच्या 9 वर्षातील 9 महत्त्वाचे निर्णय कसे फसले हे सर्वसामान्यांना दाखवून देणार। राज्यातील कंत्राटी ग्रामसेवकांच्या वेतनात तब्बल 10,000 रुपयांची वाढ। मंत्रिमंडळाच्या बैठकीत कंत्राटी ग्रामसेवकांना मोठा दिलासा। आदित्य ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी युवा सेनेच्या वतीनं चेंबूरमध्ये बॅनरबाजी। बॅनरवर आदित्य ठाकरे यांचा भावी मुख्यमंत्री उल्लेख। मनसे प्रमुख राज ठाकरे यांचा उद्या वाढदिवस, त्यांच्याही नावापुढे भावी मुख्यमंत्री असा उल्लेख करत कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी। मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील ओसरगाव टोलनाका उद्यापासून होणार सुरू, मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व वाहनधारकांना टोलमाफी। जळगावात मंत्री गिरीश महाजन यांच्या कार्यकर्त्यांकडून डबा पार्टीचं आयोजन। ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांनी घरून डबा आणून त्याचा एकत्रित केला आस्वाद। मंत्री गिरीश महाजन यांचा देखील या पार्टीत सहभाग। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।